हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी एकमुखी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. शरद पवार यांना लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा सध्या ते घेत आहेत. त्यामध्ये ही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तर कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये हे दोन मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.